गोपाळ काळानंतर सर्वांनाच वेद लागले आहेत गणेश उत्सवाची. अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या या उत्सवाची विविध मंडळात आणि प्रशासन स्तरावर जैत तयारी सुरू आहे. गणेश उत्सवासाठी महापालिका सिडको आणि पोलिसांसह विविध मंडळातही लगबग सुरू झाली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरातील बाजारपेठेत विविध प्रकारचे आकर्षक मखर उपलब्ध झाले आहे. त्यात काही थर्माकोलचे आहेत, त्याचबरोबर इको फ्रेंडली मखर देखील मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तयार मखरांच्या किमतीत काहीशा वाढल्या असल्या तरी भाविकांचा उत्साह कायम आहे. गणरायाच्या स्वागताकरिता भाविक तसेच महापालिकेसह सर्वच जण सज्ज होत आहेत. महामार्गावरील खड्डे बुजवण्यापासून ते विसर्जन घाटापर्यंतची तयारी करण्यात येत आहे. त्यातच बाजारपेठा गणेशोत्सवाकरिता सज्ज झाल्या आहेत. गणरायाच्या आगमनाकरिता विविध प्रकारचे आकर्षक मखर बाजारपेठेत दाखल झाले आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मखराच्या किमतीत काहीशी वाढ झाली असली तरीही सुबक कोरीव काम आणि आकर्षक रंग रंगोटीमुळे या मखरांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मखरच्या किमतीत किमान 1,000 रुपयापासून 50,000 रुपयापर्यंत आहेत. त्यात मागणीप्रमाणे मखर तयार करून देण्यात येते. आणि या क्षेत्रामध्ये थर्माकोलपासून अनेक प्रकारचे मखर बनवले, वेगवेगळ्या डिझाईन, आणि ह्या आपल्या मार्केटमधल्या लोकांना चांगल्या प्रकारे आवडते आणि त्यांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे मखर बनवले जातात. त्याची लहान मखर 500 रुपयापासून ते 50,000 रुपयापर्यंत मोठे मखर बनवले जातात. खूप लांबून लांबून लोक माझ्याकडे मखर नेण्याकरता येतात, कारण माझं दरवर्षी डिझाईन चेंज होतं. मार्केटमध्ये जसं तुमचं रेडीमेड जे मखर येतात की दरवर्षी त्याच डिझाईन तुम्हाला बघायला मिळतात, तसं माझ्या कारखान्यामध्ये माझ्या शॉपमध्ये त्याच डिझाईन कधी बघायला मिळत नाही. दरवर्षी डिझाईन वेगवेगळे असतात, चेंज होतात आणि त्यात रिपीट येत नाही.